जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आढावा बैठकीत रूपांतरित करून 3 दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कामावरून आणि निधीवरून सदस्य आणि अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. जिल्हा परिषदेची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शाळा सुधार निधी, आरोग्य विभाग, अर्थ, बांधकाम विभाग आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडताना प्रशासनाला धारेवर धरित प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी सदस्यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत प्रश्न उपस्थित करताना आपल्या मतदारसंघात निधी उपलब्ध असताना तो अद्याप पर्यंत मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्या कामासाठी निधी आला आहे त्या कामालाच निधी वापरता येतो, अन्यथा तो निधी माघारी जातो असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी रोपळे आरोग्य केंद्रात कोविड कालावधीत शासनाने निधी दिलेला असताना त्या ठिकाणी निधी उपलब्ध असूनही साहित्य बाहेरून आणावं लागत असल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेची ही बैठक या सत्रातील शेवटची बैठक असून यापुढे होणारी अर्थसंकल्पीय बैठक 15 तारखेच्या आत घ्यावी अशी मागणी उमेश पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेची ही बैठक सदस्य आणि प्रशासन यांच्यातील निधीवरून वादग्रस्त ठरल्याचं दिसत आहे.